छान कृती तुम्ही नक्की सोडलेल्या असणार आहे. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं, बघा बरं का, पोपटांचा थवा. पोपटांचा थवा म्हणजे एक पोपट का अनेक पोपट, तर तिथं अनेक पोपट. पक्ष्यांचा थवा असा शब्द वापरला जातो. आता मी तुम्हाला विचारतोय तसे शब्द, माणसांची गर्दी, गर्दी, माणसांचा घोळका, घोळका, बरोबर आहे. फुलांचा अगदी बरोबर. त्यानंतर हरणांचा कळप. अजून फुलांना पण असं म्हटलं जातं, फुलांचा ताटवा असंही म्हटलं जातं. असे अनेक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात, ही तर भाषेची खरी ताकद आहे, भाषेची गंमत आहे. आपण बोलतो मराठीमध्ये पण ती पाहिलेली आहे. चालेल. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. आता उन्हं तापण्याचे दिवस, जसं चुलीवर तवा तापवतो तसा ऊन तापवलं जातं का? ऊन तापवणे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस. हा, उन्हाळ्याचे दिवस, अगदी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते आले की थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानाचं गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची उन्हाळ्यामध्ये, त्यांच्या उंबराच्या झाडावरती जे यायचे ते कोणते? राघू. राघू म्हणजे हा पोपट, समानार्थी शब्द आपण म्हणतो, आहे की नाही? आपण एखादा जर खूप टळटळ टळटळ बोलत असेल तर लगेच घरचे म्हणतात लयच बोल का राघू हेस रे तू, कारण पोपट सारखा आवाज करत असतो त्याच्यामुळे. म्हणून त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची, बघा बरं का, प्रतिभा. इथं अरुणा ढेरे यांना त्या लाल झरीत उंबराच्या झाडावर आलेली असायची आणि पोपटांचा थवा येऊन उतरायचा त्यांना पाहिल्याबरोबर, यांच्या मनातली प्रतिभा, नवनिर्मिती क्षमता कवितेची जागी व्हायची आणि त्यातून कविता, असं मन आनंदून गेलं की माणसाला कविता सुचते. इतकं नाही, कधी कधी खूप दुःखातही, खूप दुःखातही सुचते. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. लहानपणी आपण जसं आपल्या आईचं बोट गच्च बाजारात गेलेलो आहोत, नवीन यात्रेमध्ये गेलेलो आहोत, आपण बोट सोडत नाहीत कोणाचं, तसं कवयित्री इथं असं म्हणतात लेखिका की पुढे मी कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. म्हणजे नेमकं काय केलं असेल बरं? तर त्यांनी कविता करायला सुरुवात केलेली, कविता त्यांना सुचायच्या, कारण त्या कवयित्री पण आहेत. तिची माझी मैत्रीच झाली. कोणाची? हे जे लिहिलेल्या कविता असतात ना आपल्या पुस्तकामध्ये, जी आत्ता कालपरवा तुम्ही शिकलात कविता, कोणती? वस्तू. त्या कवितेमध्ये जसं तुम्ही शिकलात ती कविता यांची, तिची आणि यांची मैत्री झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो, कारण की तिच्याबरोबर आपलं मन जुळलेलं असतं, मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, तसं, कारण ती आपल्याला आपलीशी वाटते. पण इथे मात्र फरक होता अरुणा ढेरे यांच्या कवितेच्या बाबतीमध्ये. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, मी तिच्याकडे जाण्याऐवजी, कारण कविता केव्हा पण सुचते, अगदी केव्हा, कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा, निवांत वेळेला त्यांना कविता सुचायच्या. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला पण लावायची, कधी कधी न विचारता न हे करता पण कविता यायची. कधी कधी वाट बघायला लावायची म्हणजे खूप आता एखाद्या विषयावरती आपल्याला कविता लिहायची आहे, पण ती त्यांना काय होत नसायची, सुचत नसायची, येत नसायची. म्हणून त्यांनी असं लिहिलंय की ती मला वाट बघायला लावायची, मी हाक मारल्यावर हमकास येईलच असं नसायचं कवितेचं. म्हणजे आत्ता मला आता कविता लिहायला बसायचे ना, आता लगेच चला कविता लिहायला सुरुवात करू, असं नव्हतं होत कधी. ती आली पाहिजे, मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्यांची ती बोलली खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. हा, एखाद्या वेळेस ती कविता करायला बसलं, मन तिथं लागलं, मैत्रिणीजवळ आपण जाऊन बसल्यावर किती घरच्यांचे बोलणे खातो, कुठं होतीस ग इतक्या वेळ, कळत नव्हतं का यायचंय लगेच, अगं त्या मैत्रिणीजवळ का, तिथंच खूप मन लागतं, घराच्या याच्यात लागत नाही का, असे घरचे आपल्याला खवळते. तसं लेखिकेनं या कवितेसाठी घरच्यांचे खूप बोलणे खाल्ले, कारण की मग कामाला नाही पुरं पडलं, घरामध्ये मदत नाही केली की मग घरच्यांचं बोलणं खावं लागतं. म्हणून आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते, उंबरांच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहत. बघा, आयुष्यामध्ये काही काही प्रसंग आपल्याला खूप आनंद देणारे असतात, तसा कवयित्रीला, लेखिकेला सगळ्यात आनंदाचा प्रसंग त्यांच्या त्या काळामध्ये कोणता असायचा? तर तो नवीन कविता तयार करण्याचा. आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची, अरुणा ढेरे यांची आत्या. आत्या म्हणजे नातं, नातं सांगता येईल का तुम्हाला कोणाची? कोण?
वडिलांची बहीण. अगदी बरोबर, वडिलांची बहीण ती आपली आत्या. म्हणून आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची तेव्हा आजच्या सारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आज काय बाबा, पटकन दाराच्या बाहेर माणूस गेला की पटकन वाहन मिळतं, अनेक वाहनं मिळतात, कधी जीप मिळते, कधी रिक्षा मिळते, कधी टमटम मिळतं. हां, तुमच्या भाषेतले शब्द इथे सगळे या गोष्टी मिळाल्या. तसं त्या काळामध्ये नव्हतं. मग त्या काळामध्ये काय व्हायचं, मग त्या कशा जायच्या उरळी कांचनला? आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. अगोदर घरातून निघायचं, सिटी बस जी आहे ती पकडायची किंवा बस पकडायची, आणि कुठं जायचं, रेल्वे स्टेशनला जायचं. मग तिथून पॅसेंजर, आणि दुसरी जी रेल्वे असते ती कोणती, एक पॅसेंजर एक फास्ट, असे रेल्वेमध्ये प्रकार असतात नाही का, तशा प्रकारे. तेव्हा पॅसेंजरनं उरळीला परत ड्युटी संपली की संध्याकाळी येताना परत तेच, की मग तिथून परतताना सुद्धा गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9 साडे 9 सुद्धा व्हायचे. सकाळी किती वाजता निघायची आत्या घरातून बाहेर? 8 वाजता. आणि यायची कधी संध्याकाळी? कधी 9 साडे 9 सुद्धा. म्हणजे पूर्ण दिवसभर तिचा तिकडे जायचा. आणि मग आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. बघा बरं का, दरवाजाला जसे असतात दिंडी दरवाजा, म्हणजे जो आपल्या वाड्याचा पूर्वीच्या काळची ज्या त्या काळातल्या पद्धती आहेत, जो मोठा दरवाजा असायचा त्यातला एक जो दरवाजा असायचा पुन्हा त्यातला आतला दरवाजा बारका, त्याला दिंडी दरवाजा म्हटलं जायचं. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. जे आपल्या आवडीचं माणूस असतं का नाही, त्याला जर असा उशीर व्हायला लागला ना, मी मगाशीच सांगितलं, आई कुठं जर गावाला गेलेली असेल आणि तरी येत नसेल, तर ती येण्याची वाट पाहता पाहता आपण सैरभैर होतो, रडू पार आपल्या गळ्याशी येतं, कंठाशी येतं, एकदम रडावं वाटतं आपल्याला खूप. आणि मग दाटलेलं असायचं, ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोबगळायचा आणि मी रडू आवरत हसायची, कारण मग आनंद व्हायचा, रडण्या रडण्यामध्ये पुन्हा आनंद. आत्याला पाहिलं की आम्हाला वाटायचं सगळा शोष निपटून, शोष म्हणजे कोरडेपणा, आत्तापर्यंत आत्या नव्हती तोपर्यंत, ती आली की आम्ही आनंदून जायचो. म्हणून सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटक. अगदी, म्हणजे घर चालवायचं हे करायचं म्हणलं पैशाची गरज आहे, त्याशिवाय ती चालत नाही. पण खूप पैसा असला पाहिजे असंही नाही आहे, काही काही समाधानामध्ये अत्यावश्यक गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो. तसं तिला नोकरी करणं भाग होतं आणि आम्हाला तिचं तिच्यात आमचा जीव असल्यामुळं आमच्याला ती वाट पाहणं अटळ होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. बघा बरं का, अलंकारिक भाषा कशी वापरली आहे त्यांनी, वाक्प्रचाराचा पुन्हा वापर केला आहे. जीव फुटून जाणे म्हणजे भयभीत होणे, खूप भीती वाटणे, जीव कासावीस होणे असे त्याचे अर्थ आहे. तेव्हा जीव नुसता फुटून जायचा, कसली कसली भीती वाटत राहायची तिच्या येण्यापर्यंत. आपण या भागावरती पुन्हा काही कृती सोडूया आणि पुढचा भाग त्या कृती तुम्ही सोडवल्या की आपण लगेच पाहूया.